नमस्कार, शरद पवार आता स्वतः लोकसभा निवडणूक लढणार का याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कारण लोकसभेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे अशी माहिती स्वतः शरद पवार यांनी अनुपरिचित गप्पामध्ये सांगितलं आहे। आजवर मी 14 निवडणूक लढवून जिंकलो आहे, यापुढे ही निवडणूक लढणार नसल्याचं 4 वर्षापूर्वी शरद पवारांनी जाहीर केलं होतं। मात्र माढा, सातारा किंवा पुण्यातून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचं शरद पवार पुढे बोलताना म्हणाले। यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही अशी घोषणा पवार यांनी काही वर्षापूर्वीच केलेली होती। आता त्यांनी असं सूचक वक्तव्य करणं यामध्ये काय कारण असू शकतात याचाही आढावा घेणं गरजेचं ठरणार आहे। कारण शरद पवार जेव्हा जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा नक्कीच समोरच्याला धोबी पछाड करतात। आता शरद पवार नेमकं कुठून निवडणूक लढणार, सातारा, माढा का पुणे, कोणाला धोबी पछाड करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।